नमस्कार नमस्कार मिस्टर एंटरिंग साठी बोलवलं संसाराचा त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचा गाळा जर आपण दोन चाकावर चालवलं तर ठीक आहे. कार्यक्रम कोणता का असेल आपणार काय पेमेंटची मतलब चला सुरुवात करू. तर मी काय म्हणतो तुझ्या मित्रांना आणि या ठिकाणच्या माझ्या मैत्रिणींना दरवर्षीच्या कार्यक्रमाला के एन एस मध्ये एक नवीन संकल्पना असते. गेले दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे आपण सर्वजण या कार्यक्रमाचा उपभोग घेऊ शकलो नाही आणि म्हणूनच तब्बल दोन वर्षांनी के एन एस स्मार्ट सही घेऊन येत आहे मिस कराड आणि मिसेस कराड फॅशन शो कॉम्पिटिशन. सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही. अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही. आयुष्याची खरी मजा तर तेव्हाच येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तव्याने सुगंधित होते. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःसोबतच जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्व अशा कार्यक्रमाचे स्पॉन्सर कुटुंब फॅमिलीचे वस्त्रपालन स्टुडिओ 19 फॅमिली सलून अँड स्पा डीएनएम हेल्थ प्रोडक्ट वेर्णिका ज्वेलर्स ग्लॅमर फॅशन डिझायनर या सर्वांचं मी टाळ्यांच्या गळ्यात सहर्ष स्वागत करतो. आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आणखी एक परीक्षक इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट माननीय कुणाल पवार सर यांचं टाळ्यांच्या गळ्यात सहर्ष स्वागत करतो. यानंतर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होईल. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे आणखी एक परीक्षक इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट माननीय कुणाल पवार सर यांना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर कुटुंब फॅमिलीचे
स्टुडिओ 19 फॅमिली सलून अँड स्पा च्या सौप्रज्ञासाठी व नर्गिस प्रणाल मॅडम यांना मी विनंती करतो, त्यांनी स्टेजवर यायचं. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर वेर्णेकर ज्वेलर्सचे अनिल वेर्णेकर यांना मी विनंती करतो, त्यांनी स्टेजवर यायचं. त्याचबरोबर के एम एस स्मार्टसिटीच्या अध्यक्षा माननीय शीतल दत्ता मॅडम यांना मी विनंती करतो, त्यांनी स्टेजवर यायचं. त्याचबरोबर कराडच्या नगरसेविका माननीय सौ विद्या पावसकर मॅडम यांना मी विनंती करतो, त्यांनी स्टेजवर यायचं. त्याचबरोबर कराडमधील टायटन शोरूमचे मालक दीपक जाधव साहेब यांना मी विनंती करतो, त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या कराडचे सुप्रसिद्ध असे डॉक्टर दिलीप सोळंकी साहेब व सौ सोळंकी मॅडम यांनाही विनंती करतो, त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. स्टुडिओ 19च्या प्रज्ञा शेट्टी मॅडम यांनी वरती यायचं. त्याचबरोबर टायटल शोचे मालक दीपक जाधव साहेब यांनी स्टेजवरती यायचं आहे. स्टुडिओ 19चे कपिल सर यांना मी विनंती करतो, त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो, दीप प्रज्वलनासाठी त्यांनी समोर येत आहे. माहेर ज्वेलर्सच्या सारिका चव्हाण यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. सारिका चव्हाण मॅडम यानंतर
सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडले. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे पुढला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने सत्कार करूया मान्यवरांचे शब्द सुनवांच्या पारिजाताने काळ्याच्या जगात मान्यवरांचं स्वागत करूया. जगताप मॅडम विनंती करतो की त्यांना स्वागत करावं. त्याचबरोबर सोळंकी डॉक्टर साहेबांचा सत्कार श्री विकास सावंत यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट माननीय कुणाल पवार सर यांचं स्वागत विकास सावंती सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. विकास सर मॅडम त्याचबरोबर स्टुडिओ 19 फॅमिली सलून अँड स्पा आहे शेट्टी साहेब यांचं हरुण मुलन सर यांनी स्वागत करावं असं मी विनंती करतो. त्याबरोबर TNF हेल्थ प्रोडक्टचे मनोज पाटील व मनीषा पाटील यांचं स्वागत. त्याचबरोबर वेर्णेकर ज्वेलर्सचे अनिल वेर्णेकर साहेब ते आलेले नाहीत. ग्लॅमर फॅशन डिझाईनचा पूनम होनकरचे मॅडम यांचं स्वागत दत्ता मॅडमनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर KMSU स्मार्ट सर्व्हिसच्या अध्यक्षा नेहमी आमचं काही चुकलं तर ताण टचणाऱ्या आणि जर काही चांगलं झालं तर शपासकीची थाप आमच्या पाठीवरती टाकणाऱ्या अशा दत्ता मॅडमचं स्वागत हरुण सर दत्ता मॅडमचं स्वागत करावं असं त्यांना विनंती करतो.
तालिका चव्हाण मॅडमचं स्वागत राजमान्य मॅडम करते. ठाकरेंचे बंधे दादू सर यांचं स्वागत हरुण मुलांचं करते. उपस्थित असणारे मंचावरचे सर्व मान्यवर, आता ज्यांनी स्पॉन्सर केले ते सगळे, त्याचबरोबर हरुण सर आणि हरुण सरांची सगळी टीम आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणी बंधू भगिनी, खरं तर आज तुम्हाला एवढं छान आवडून आलेलं बघून मला खरंच खूप छान वाटते. चित्त 2 वर्षानंतर या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे त्याबद्दल मी हरुण सरांचा मनापासून आभार मानते की केमएस न्यूज चॅनलच्या वतीनं तुम्ही अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात, महामारीच्या काळामध्ये आपल्याला ते घेता आलं नाही आणि त्यानंतर मी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हा कार्यक्रम कसा विशेष आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण नेहमी महिलांसाठी कार्यक्रम होत असतात. महिला आणि पुरुषांसाठीचा हा पहिला कार्यक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण संसाराचा गाडा ओढत असताना महिलेबरोबर तेवढाच त्रास पुरुषालाही असतो. व्यवसाय असेल, जॉब असेल, त्या कधीच्या जेवणामधलं स्वतःसाठी वेळ मिळणं म्हणजे थोडं मुश्किलीचं काम असतं आणि केएमएस चॅनलच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी केएमएसच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मैत्रिणींना शुभेच्छा देते, सर्व मिस अँड मिसेस करण्यासाठी जे सहभागी झाले त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. असली समोर अशी गर्दी असली त्यात माणसं गर्दी असली, समोर अशी गर्दी असली त्यात माणसं गर्दी असली, सोळा सुंदर होणार सोळा सुंदर होणार, वेळ जरी अर्धी असली वेळ जरी अर्धी असली तर अशी तो थोडक्यात ऐकून आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन म्हणजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक. प्रगतीच्या युगात संस्काराचं स्थान, ज्ञानाचा विश्वास, शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान, यानंतर केएमएस ग्रुपचे संपादक मान्य श्री हरुण मुलांग सर यांना मी विनंती करतो त्यांनी प्रास्ताविक करावं. आमच्या विनंतीला मान देऊन आलेल्या त्यावेळच्या नगराध्यक्ष शिंदे मॅडम यांचं केएमएस चॅनलच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. तसंच ज्यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य असतं असं डॉक्टर दिलीप सोनी सर यांचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो. आणि सर्वप्रथम ज्या प्रायोजकांच्या मुळे हा कार्यक्रम होतो त्या प्रायोजकांचा देखील मी मनापासून आभार मानतो, कारण की कार्यक्रम आयोजित करताना हे सर्वात महत्त्वाचं घटक असेल तो प्रायोजक आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रायोजक केलं ते कुटुंब वस्त्र दालनाचे बाबर सर यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर ज्यांचं नेहमी सरकार असतं ते जीवनचे पाटील सर यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. याचबरोबर जे आम्हाला वार्षिक प्रायोजक करतात लकी ड्रॉच्या माध्यमातून असेल, जसं तनिष्क ज्वेलर्स असेल, स्टुडिओ 9 असेल, त्याचबरोबर माहेर ज्वेलर्स असेल, श्रेया ब्युटी पार्लर असेल, चॉईस केक, सागर फास्ट फूड, शुभ्रता होम क्लिनिक, ग्लॅमर फॅशन डिझायनिंग, त्याचबरोबर मॉडेल मॅग्निस, संकेत गोल्ड, या सर्वांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर तब्बल 1 वर्षानंतर हा कार्यक्रम होतो, मात्र आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल केएमएस चॅनलच्या वतीनं आणि आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान घेऊन नगराध्यक्ष मॅडम आल्या, डॉक्टर साहेब आले आणि प्रायोजक या ठिकाणी जाधव साहेब आहेत टायटल शोरूमचं, त्यांचं देखील या ठिकाणी आभार. सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानून इथून पुढे आपण असंच सहकार्य करावं अशा अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार. केएमएस चॅनल आणि केएमएस महापसाईच्या वतीने मी त्यांचं स्वागत करते. आज 2 वर्ष झालं आपण सगळे संकटात होतो आणि त्याच्यामुळं आपले कार्यक्रम कमी प्रमाणात झाले, परंतु त्याच्यावरही मात करून आपण
पुढे चालणार आहोत. 2021 साल हे पूर्णपणे आपल्याला म्हणजे खूपच कार्यक्रम कमी झाले आणि आपल्याला देता आले नाही त्याचे खंत वाटते. परंतु यापुढे 2022 ला आपण 12 कार्यक्रम देणार आहोत आणि अप्रतिम असणार आहे ते कार्यक्रम. तरी मी अध्यक्ष म्हणून आवाहन करते की प्रत्येक महिलेनं प्रत्येक मैत्रिणीला किंवा घरातील सगळ्या कुटुंबातील किंवा इतर मैत्रिणींना सगळ्यांना घेऊन एमएसमध्ये सामील झालं पाहिजे. आपल्याला इथे एकही खुर्ची रिकामी दिसली नाही पाहिजे किंवा आपण प्रत्येक कार्यक्रमाला आलं पाहिजे. आपण नेहमी म्हणत असतो महिला की मला वेळ नाही, मला घरातलं करायचं आहे, मला प्रत्येक वेळेला आपण सांगत असतो. परंतु स्वतःसाठी वेळ काढली पाहिजे आणि स्वतःला वेळ दिला पाहिजे. तुम्ही जर स्वतःसाठी वेळ काढली तरच तुम्ही दुसऱ्यासाठी वेळ देऊ शकणार. नाही तर घरात चूल आणि मूल हे तर करतच आहे पण ते आता राहिलेलं नाही. आणि आमच्या KMS चॅनलने आपल्याला एवढं स्टेज निर्माण करून दिलेलं आहे आपल्यासाठी. प्रत्येक महिलेच्या गुणांना वाव दिलेला आहे तरी त्याचा पूर्णपणे आपण फायदा घेतला पाहिजे. मी एवढं सांगेन की ह्या पुढे प्रत्येक महिलेला एक दोन तरी महिला आपल्या बरोबर आणल्या पाहिजेत. आपण सबळ झालो आणि आपल्या बरोबर 24 सबळ झाल्या पाहिजे असंच राहिलं पाहिजे. धन्यवाद मॅडम. यानंतर सहेली मिस करार आणि मिसेस करार आज आपण कार्यक्रम आयोजित केला आहे. तर पहिला राऊंड आपला ट्रॅडिशनल राऊंड असणार आहे. ट्रॅडिशनल मध्ये भारतीय संस्कृती आपण दाखवणार आहोत. त्यामध्ये आपण महाराष्ट्र गुजरात अशा प्रत्येक देशाची संस्कृती दाखवून आपण भारताला रिप्रेझेंट करणार आहोत. त्यानंतर अर्धा गॅप असणार आहे. त्यानंतर वेस्टर्न राऊंड असणार आहे. वेस्टर्न मध्ये पण ती स्त्री किती सुंदर दिसते, तिचा कॉन्फिडन्स किती आहे हे दोन्ही राऊंड मध्ये आपण दाखवणार आहोत. आणि ती सगळ्यांनी टाळाबाजून सगळ्या मॉडेल्सचे स्वागत करावे. थँक्यू. धन्यवाद मॅडम. त्यानंतर मी डॉक्टर सोहन यांना विनंती करतो. मान्यवर त्याचप्रमाणे सगळे आपण सगळेजण एक KMS मिस अँड मिसेस KMS या कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित राहिलात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि हे सगळ्या गोष्टी करताना मला असं वाटतं हरुण मुलांनी त्याचप्रमाणे विकास साळुंके यांच्या सगळ्या वरच्यावर सगळे कार्यक्रम हे घेत असतात आणि हे जे खरोखरच सगळ्यांनी खूप चांगला फायदा घेतात. मला एकच सगळ्यांना सांगायचं आहे की आपण आता ह्या कार्यक्रमामध्ये आता मी थोडंसं आरोग्यविषयीच बोलणार आहे, जास्त वेळ घेत नाही. ऑलरेडी सगळेजण बोर झालेले दिसत आहेत आणि त्याप्रमाणे मला असं फक्त सांगायचं आहे की प्रत्येकाने आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी सगळी उपस्थिती लावली. त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येकाने व्हॅक्सिनेशनची उपस्थिती सगळ्यांनी लावली आहे का नाही आहे? आवाज येत नाही कोणाचाच. जोरात बोला. हा, बऱ्यापैकी व्हॅक्सिन लाल. जर तुम्ही व्हॅक्सिन घेतले असतील 100% तुम्हाला कोरोनाचा तुम्ही सेफ राहाल हे आमची डॉक्टरांची अश्युरन्स राहील तुम्हाला. कारण आता परत ओमिक्रॉन नावाचा व्हायरस परत येत आहे असं बऱ्यापैकी सगळीकडे आता न्यूज चॅनलमध्ये किंवा असे तर सातारा जिल्ह्यामध्ये अजून तशी परिस्थिती नाही आहे. पण आपण नक्कीच सेफ्टी राहायला पाहिजे, सेफ प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. आता हे सगळ्यांना पाठ झालं आहे. आता डॉक्टरनी सांगायची काही गरज नाही आहे की तुम्ही काय करायला पाहिजे. बऱ्यापैकी सगळ्यांना अभ्यास झालेला आहे. आणि आपल्या ह्या KMS न्यूज चॅनल आपल्याला वरच्यावर हे आपल्याला बातम्या वगैरे देत असतात. आणि त्याचप्रमाणे ह्यांनी आता स्त्रियांसाठी खूप चांगलं एक दालन उभं केलं आहे आणि वरच्यावर सगळे कार्यक्रम घेत असतात. मी अरुण मुलानी आणि KMS न्यूज चॅनलच्या सगळ्यांना अशी एक विनंती करतो की ज्याप्रमाणे आपण सगळे एंटरटेनमेंटचे कार्यक्रम देतात त्याचप्रमाणे आपण एखादं हेल्थ रिलेटेड एखादं चांगलं लेक्चर स्त्रियांसाठी की जे वरच्यावर आपल्याला जी गरज असतील. समजा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं, त्याचप्रमाणे त्यांना वरच्यावर मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यासाठी एक चांगलं व्याख्यान देणार एक चांगले आपण एक गायनेकोलॉजिस्टला आणून आपण एखादं चांगलं व्याख्यान घेऊ शकतो असं मी त्यांना रिक्वेस्ट करतो. आणि त्यांनी जे रिक्वेस्ट मला वाटतं मान्य करावी आणि एखादं लेक्चर आपण नक्की अरेंज करूया. आणि त्याचप्रमाणे सर्व उपस्थित असलेले सर्व आपले मान्यवर जे स्पॉन्सर आहेत आणि त्याचप्रमाणे न्यूज चॅनलला तुमचे शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्ही काही बोलायचं आहे आम्ही याचा नक्कीच विचार करू आणि पुढच्या कार्यक्रमात आम्ही कार्यक्रम ठेवू. काळ कितीही बदलला, काळ कितीही बदलला तरी एक स्त्री एक मुलगी तिचं आयुष्य हे तिच्या समोर असलेली आव्हानं थोड्याफार प्रमाणे थोड्याफार प्रमाणं तशीच राहतात. घर असो वा बाहेर, घर असो वा बाहेर तिला नाहीच
वेळ करिअर आणि संसाराचा ही बसवतेच मिळेल. कॉम्प्युटर विज्ञान तंत्रज्ञान यातही हिची गती नेहमीच ही राहते स्मार्ट आणि परफेक्ट अशी रणरागी. आव्हान सारे झेलते कर्तव्य अधिकार जाणते परंपरा आणि नवतेची सांगड स्मार्ट वुमन म्हणूनच तर म्हणवते. एवढे सर्व करून स्वतःचे सौंदर्य अबाधित ठेवते म्हणूनच तर स्मार्ट वुमन म्हणवते खूप छान कविता. फॅशन म्हणजे मनाला उभारा, फॅशन म्हणजे चैतन्य, फॅशन म्हणजे सहसाचे तारुण्य, फॅशन म्हणजे आत्ताच्या वयापेक्षाही लहान होणे. यानंतर आपण ज्या शोची वाट पाहत आहात तो क्षण जवळ आलेला आहे. तर पहिला राऊंड जो आहे मी त्याच्या विनंती करेन की त्यांनी पहिल्या राऊंडची कन्सेप्ट सर्वांना सांगून द्यावे. फॅशन 2001
रसिक हो, काळ बदलला, ऋतू बदलला, होतं जुनं पण बनून नवीन आलं ते म्हणजे फॅशन. असा या आपल्या दोन्ही मिस करा आणि मिसेस करा बंदर अशा एंट्रीनंतर व आपल्या इंटरव्ह्यूनंतर त्यांना टाळ्यावरून आपण पुन्हा एकदा अभिनंदन करूया व पुढील परिसरात त्यांना शुभेच्छा देऊया. यानंतर मान्यवरांचं मनोगत व्यक्त होईल. मला वाटतं की करारमध्ये हा पहिला मिस आणि मिसेस करार कार्यक्रम आहे. त्यांनी जो आयोजित केला त्यांच्यासाठी जोरदार कार्यक्रम सगळ्यांनी. ओके, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर, सर्व स्पॉन्सर, मी मनोज पाटील यांनी 21 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये काम करतोय. एम पी डेलिगेट मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड त्या नावानं आपल्या कंपनीचं कॅनडामध्ये स्वतःचं ऑफिस आहे. आमच्या कंपनीचा उद्देश आहे की लोकांनी निरोगी राहिलं पाहिजे, आर्थिक दृष्ट्या संपन्न राहिलं पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे. ह्यासाठी आम्ही काम करतोय. सध्या आमच्याबरोबर 35,000 DNA परिवार सदस्य आहेत. ह्यावरचे आमचं उद्दिष्ट आहे 1,00,000 पेक्षा जास्त सदस्य करणार आहोत. आम्ही आयुर्वेदिक जे आता सर्व जगाला दाखवून दिलं की आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. आम्ही स्वतःची आयुर्वेदिक उत्पादने निरोगी राहण्यासाठी आणि जे आजार आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी आमचे स्वतःचे उत्पादन आहे आणि सो ब्रँड आहे तो वर्ल्ड वाईड रजिस्टर झालेला आहे. महिलांच्यासाठी आम्ही स्पेशल प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. खरं पाहिलं तर ना KMS स्मार्ट सेल किंवा चॅनेल या कार्यक्रमामध्ये यायला आम्हाला खूप आवडतं. कारण मला असं वाटतं महिलांसाठी एक चांगलं व्यासपीठ या चॅनेल आणि स्मार्ट सेल या आयोजकांनी केलेला आहे. आमच्या कंपनीचा उद्देश आहे, आम्ही गेले 21 वर्ष झाले काम करत असताना थोडा अभ्यास करून पूर्ण रिसर्च केलेली आहे. आमची स्पेशल उत्पादन आहे त्याच्यावर थोडीशी इन्फॉर्मेशन देतो, जास्त वेळ घेत नाहीये. मूलवेदनी मूत करा, डायबेटीस, सांधेदुखी, त्वचा विकार, महिलांची तक्रारी, मुलांचे प्रॉब्लेम्स यासाठी आमची स्वतःची उत्पादने आहेत. आणि सर्वात मला सांगायला नक्कीच आवडेल, आम्ही एका उपक्रमावर काम करतोय, तुमच्याही साथीची मला अपेक्षा आहे. सध्या व्यसनमुक्ती खूप व्यसनामुळं संसार बिघडलेले आहेत, बरीच लोक व्यसनाधीन झालेले आहेत. तर व्यसनातून मुक्त करण्यासाठी आपल्या कंपनीचं स्वतःचं पेटेंट प्रोडक्ट आहे अँटी ॲडिक्शन, न सांगता दारू सोडवणे. आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत 35,000 पेक्षा जास्त लोक व्यसनमुक्त झालेले आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा. आणि तो प्रोडक्ट जो आहे ना, तो जो व्यसन करतो त्या व्यक्तीला न सांगता देता येतो, कुठलाही साईड इफेक्ट होत नाहीये. दुसरी गोष्ट, आपल्या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण बॉडी चेकअप तंत्रज्ञान, जापानी तंत्रज्ञान आधारित 1 मिनिटामध्ये पूर्ण बॉडी चेकअप होतं आणि त्या तंत्रज्ञानामुळे असलेले आजार जे काय असतील प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी मी प्रोडक्ट रिकमेंड करतो. आणि विशेषतः KMS जे सदस्य आहेत, KMS स्मार्ट सेलचे सदस्य आहेत, त्यांच्यासाठी आमच्या संस्थेनं हे जे चेकअप आहे ते पूर्णपणे मोफत ठेवलेलं आहे. तुम्ही कधी या तंत्रज्ञानाचा वापर करू शकता. आणि शिवायच्या प्रोडक्टवर 50% डिस्काउंट पण आहे. लास्ट सांगायला मला नक्कीच आवडेल की आम्ही आमची जी उत्पादन आहे गेली 1,00,000 पेक्षा जास्त लोकांनी जो वापर केलेला आहे, 35,000 डिस्ट्रीब्युटर आहे. परंतु आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वेगळ्या पद्धतीनं व्यवसाय निर्मिती केलेली आहे. व्यवसाय म्हणले की लोकांना लक्षात येतं की भांडवल पाहिजे, दुकान टाकलं पाहिजे, माल भरला पाहिजे, स्टॉक ठेवला पाहिजे, माझ्या वेळेनुसार जमलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी जमत नाहीयेत आणि म्हणून लोक व्यवसायाकडे वळत नाहीयेत. परंतु आमच्या कंपनीने एक नये जमाने का नया बिझनेस, की जो तुम्ही तुमचा व्यवसाय घर, तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, गृहिणी असाल, जे काय करता ते करत करत कुठल्याही प्रकारची गुंतवणूक न करता BLM एक चांगला प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आम्ही तयार केलेला आहे. आमच्याबरोबर जवळ 1,000 महिलांचा परिवार आहे. तर ज्यांना एक चांगलं व्यासपीठ हवं आहे, कुठलीही गुंतवणूक न करता व्यवसाय करायची संधी आहे, ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, ताकद आहे, त्यांनी नक्कीच आमच्या संस्थेशी संपर्क साधावा. आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला 100 ना व्यवसाय एक गृहिणी सगळं सांभाळून महिन्याला 1,00,000, 5,00,000, 10,00,000 रुपयेपेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकते. फक्त ती महिला पुढे काय येत नाही तर त्या महिलेला एखादा प्लॅटफॉर्म नसतो, एखादी अपॉर्च्युनिटी असते, किंवा भांडवल असतं म्हणून कमी पडतात, किंवा वेळ असतो म्हणून कमी पडतात, किंवा नॉलेज आहे परंतु
त्याचा वापर कुठे करायचा म्हणून काही करतात. पण ह्यासाठी आमचा प्लॅटफॉर्म 101 अशा महिलांसाठी किंवा सर्वांसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे. आम्ही तुम्हाला कुठलीही गुंतवणूक न करता व्यवसायाची संधी देऊन हा व्यवसायातून कसं ग्रोथ करायचं ह्याचे आम्ही तुम्हाला स्पेशली टेक्निक प्रोव्हाइड करतो. तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्त आम्हाला स्पॉन्सर म्हणून इथं बोलवलं त्याबद्दल आयोजकांचं धन्यवाद. आणि विशेषतः खूप छान वाटलं, अतिशय छान पद्धतीनं आज फॅशन शो चालू आहे. बघता मिस आणि मिसेस अगदी खूप छान पद्धतीनं नेटवर्क केला त्यांनी. त्यांच्यासाठी त्यांना एक छान टाया द्या सर्वांनी. टाया सेवा तुम्ही कमी करताय ओके. तुम्ही सर्व उपस्थित वेळ काढून आला सर्व मान्यवर आणि परीक्षक सर्वांचं अभिनंदन करतो. थांबतो. थँक्यू. थँक्यू पाटील सर, डीएनएमचे पाटील सर आणि मनीषा पाटील म्हणून जे आपले सदस्य त्यांचे नेहमीच आमच्या केएमएस चॅनलच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते सहकार्य करतात. तिथून पुढे आपलं सहकार्य असंच राहो या शुभेच्छा आणि आपल्या डीएनएमला देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले कुटुंब वस्त्र धारणाचे प्रमुख बाबर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. विजयदिवस चौकातील जे साईबाबा मंदिर आहे त्याच्या शेजारीच कुटुंब हे वस्त्र धारण झालं आहे. या कुटुंब वस्त्र धारणात कुटुंबाप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील सदस्याला लागणारे सर्व प्रकारचे जेंट्स लेडीज लहान मुले यांच्यासाठी कपडे अवेलेबल आहेत. या ठिकाणी मी बाबर सरांना विनंती करतो की कुटुंब वस्त्रधारण काय आहे ते या ठिकाणी आपण सांगूया. धन्यवाद. नमस्ते. प्रथम मी आग्रा मंत्र केले होते ज्यांनी आम्हाला हा मंच उपलब्ध करून दिला. तुम्ही आमची गाडी कुटुंब हे एक फॅमिलीचं पूर्ण वस्त्रधारण आहे. तिथे मेन्स वेअर आहे, लेडीज वेअर आहे आणि आता नव्याने सुरू होणारे किड्स वेअर सुद्धा आहे. मेन्स वेअर मध्ये तुम्हाला फॉर्मल कॅज्युअल मध्ये सगळे जसं की शर्ट आहे, टी शर्ट आहे किंवा ट्राउजर्स आहे, जीन्स आहे आणि पारंपरिक पोशाखमध्ये शेरवानी हे सगळं ते उपलब्ध आहे. महिलांसाठी साड्यांमध्ये भरपूर अनेक व्हरायटीज आहेत आणि आता नव्याने सुरू होणाऱ्या किड्स वेअर मध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या व्हरायटीज पाहायला मिळतील. तर कुटुंब हे पूर्णपणे एक फॅमिली फॅशन स्टोर आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद मानसी मॅडम. खूपच छान गायत्री, तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की महिला ह्या अवलंब असतात आणि ह्या तुझ्या आत्ताच्या परफॉर्मन्सनंतर खरंच मला सुद्धा अभिमान वाटला की तुम्ही खूप चांगला परफॉर्म केलेला या ठिकाणी. त्यानंतर आपल्यासमोर के एम एस महाराष्ट्र रॅलीसाठी एक लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 9 बक्षीस आहेत. त्याचा रूल असा आहे ज्याला बक्षीस लागणार आहे ती व्यक्ती जर हजर नसेल तर ते कॅन्सल होईल, दुसरी चिठ्ठी काढली जाईल. त्याच्यामध्ये हॅलो लकी ड्रॉसाठी मी लकी ड्रॉचे जे आपले प्रायोजक आहेत त्या
यश क्लासेसच्या रूपाली पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं. त्याचबरोबर माहेर ज्वेलर्सच्या सारिका चव्हाण मॅडम, मॉडेल मॅडलिस मानसी शेवरा मॅडम, त्याचबरोबर स्वामिनी ब्युटी शॉपीच्या राणी जंगम मॅडम, त्याचबरोबर DNMचं जे आपण एक गिफ्ट देणार आहे मनीषा पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं. या ठिकाणी ज्या KMS स्मार्ट सहेली ज्या मेंबर आहेत त्यांच्यासाठी आपण हा लकी ड्रॉ आयोजित करतोय. यश क्लासेसच्या वतीने या ठिकाणी लकी ड्रॉ मध्ये विनर होणाऱ्या महिलेला नऊवारी साडी या ठिकाणी यश क्लासेसच्या वतीनं आपण दरवर्षी देतो. यासाठी रुपाली पाटील मॅडम यांच्या वतीनं आपण या नऊवारी साडीचं वाटप करत असतो. मी या ठिकाणी पाटील मॅडमना विनंती करतो आपण समोर यावं. वैष्णवी कोळेकर, वैष्णवी कोळेकर हजर आहेत का? राधिका बेलवकर, त्या सुद्धा आहेत. नशिबा लोकसंगीत कधी येते काय? हॅलो हॅलो हॅलो. मेघा नलोडे, मेघा नलोडे, मेघा नलोडे या विजेत्यांचं अभिनंदन. आणि मी रुपाली पाटील मॅडमला विनंती करतो की आपण यश क्लासेस विषयी माहिती पडते. हॅलो, माझं यश फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट आहे कारणमध्ये. गेली 8 वर्ष आपण हे कार्य करतो. क्लासेस आपले फॅशन डिझाईनिंगचे आणि ब्युटी पार्लरचे दोन्ही आहेत. आपण त्याच्यातून लक्ष म्हणून पेरेंट्स टाईमसाठी आपण तिचं जे शैली चालू झालं तेव्हापासून आपण देतोय आणि रिस्पॉन्स खूप छान मिळाला आहे महिलांसाठी. आपलं स्पेशालिटी आहे नऊवारी कास्टचे विथ साऊथ इंडियन पॅटर्न जे आहे करण्यासाठी पूर्ण पॅकेज आपण देतोय. कपलसाठी तुम्हाला अवश्य भेट द्या यश क्लासेससाठी. मेन रोडलाच आहे कारण आपण सांगली सातारा कोल्हापूर पूर्ण पॅकेज आपल्याकडे आहे आणि रिझल्ट खूप उत्तम येतोय जागेवरती येतोय. तुम्हाला अवश्य भेट द्या तुम्ही. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी ननोडे मॅडम यांना यश क्लासेसच्या वतीनं देण्यात येणारी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. त्यांना साडी गिफ्ट मिळालेले. यानंतर मी देसाई सरांना विनंती करतो की वरती आहोत त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण विजेते आहे नाव खूप मोठ आहे शीतल जगताप मॅडम. पहिलंच गिफ्ट घरीच लागलेलं आहे. गिफ्ट बाहेर जाऊन दिलेलं नाही त्यांनी, आपल्या घरामध्ये गिफ्ट दिलायचे. मी सोनमी डॉक्टरांना विनंती करतो त्यांनी वरती आहोत त्यांच्या हस्ते हे गिफ्ट आपण देतोय. सोनमी डॉक्टरांना पहिलंच गिफ्ट हे घरी लागल्यामुळे ड्रेस द्यायचा आहे. यानंतर
स्वामिनी माधुरी भोसले माधुरी भोसले माधुरी भोसले कोण आहेत का त्यानंतर दुसरे जे आहेत त्या सुद्धा माधुरी रणभरे मॅडम आहेत रणभरे मॅडम आहेत का आहेत डॉक्टर साहेब म्हणजे असं या ठिकाणी साधना राजमाने तिसरं जे बक्षीस आहे ते साधना राजमाने आहे का हा या प्रश्न यानंतर रामभरे मॅडम ना जंगम मॅडमच्या हस्ते आपण या ठिकाणी रिपोर्ट देतो जंगम मॅडमला विनंती करतो की त्यांनी मान्यवर स्वामी ब्युटी शॉप कुठं आहे आणि त्याचं काय ब्युटी शॉप ही लेडी शॉप आहे त्याच्यामध्ये सगळं अवेलेबल आहे लेडीजचे सगळे रिटेलमध्ये पण मिळतं आणि बस एवढं सांगायचं होतं थँक्यू थँक्यू मॅडम या नावाचं काय आज कळत नाही सेलचं नाव येत माधुरी भस्मे आज सर्वत्र यमचा बोलबाला आहे नाही का ठीक आहे दुसरी चित्र का पुन्हा एकदा यम मंगल पवार मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तो होते दीपा म्हणते सुजाता मोरे पुन्हा एकदा घरीच जाते काय काय नाही त्रिशाला नलवडे कोण आहे विजेत्यांचं अभिनंदन यानंतर आपण या ठिकाणी पीएनएमचे स्वाती हिंडवले कोण आहे का स्वाती हिंडवले दुसरे सुनंदा शेळके सुनीता पवार शीतल जगताप रेखा भरसाकर कोण आहे का मी पाटील मॅडमना विनंती करतो की त्यांनी गिफ्ट द्या धन्यवाद यश क्लासेस माहेर बोलस मॉडेल आभार सर्व प्रायोजकांचे खूप खूप आभार यानंतर या ठिकाणी माहेर बोलस आपण गिफ्ट काढणार आहे थोड्या वेळानं एक दोन डान्स झाले गिफ्ट काढणार आहे परत विचारणार सुरू होईल you
जोरदार ताळ्या वाजवत आहात तुमचा भूत असका आमच्या तुझ्या घरा राहताना लागता।